नमस्कार मंडळी, सिल्क साडी खरेदी करते वेळी साडी विक्रेता आपल्याला अनेक प्रकारच्या सिल्क साड्या दाखवतो। सिल्क साडीचे पूर्ण भारतात जवळपास 26 हून अधिक प्रकार आहेत, त्यामुळे कोणती साडी घ्यावी याबद्दल आपला गोंधळ उडतो। म्हणूनच सिल्कच्या साड्यांचे 8 सुंदर व प्रसिद्ध असलेले प्रकार साड्यांच्या किमतींसोबत आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मंडळी, सिल्क साड्यांच्या 8 डिझाईन्सपैकी शेवटची जी साडी आहे ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जेव्हा ही साडी नेसायला सुरुवात केली तेव्हापासून खूप प्रसिद्ध झाली। तसेच 6वी डिझाईनमध्ये दाखवलेली साडी हलकी आणि पातळ स्वरूपाची असून ती दिसायलाही चांगलीच रॉयल दिसते। चला तर मग त्या अगोदर आपण सिल्क साडीची पहिली डिझाईन पाहूया। म्हैसूर रेशीम साडी। म्हैसूर रेशीम साड्यांचे मूळ कर्नाटकातील आहे आणि ते रेशीमच्या शुद्ध प्रकारांपैकी एक म्हणून ओळखले जाते। फॅब्रिकची विलक्षण चमक, झरीची शुद्धता, विशिष्ट ड्रेप, एक अप्रतिम नॉन क्रश गुणवत्ता यासाठी हे परिचित असून म्हैसूर सिल्क साडी परिधान करणाऱ्याला एक समृद्ध भावना आणि क्लासिक लुक देते। या साडीची अंदाजे किंमत ₹3000 पासून सुरू होते। तुसार रेशीम साडी। तुसार रेशीम साड्या या बहुतेक भारतीय आदिवासींनी बनवलेल्या असतात। यात वापरले जाणारे रेशीम हे दक्षिण आशियात आढळणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या रेशीम किड्यांमधून तयार केले जाते। तुसार रेशीम, ज्याला सहसा वाइल्ड सिल्क, तसर रेशीम असेही म्हटले जाते, हा एक विस्तृत पंख असलेल्या तुसार रेशीम कीटकापासून मिळवलेला एक उत्कृष्ट धागा आहे जो पिवळसर तपकिरी असतो। अशा सुंदर रेशीमपासून तुसार सिल्क साडी ही तयार केली जाते। या साडीची अंदाजे किंमत ₹1500 पासून सुरू होते। कांजीवरम साडी। पारंपरिक साड्यांपैकी एक म्हणजे कांजीवरम। ही साडी अशी आहे की ती कितीही जुनी झाली तरी तशीच नवी कोरी दिसते। लग्न सोहळ्यासाठी पहिली पसंती या साडीला दिली जाते। मूळ साडी आणि पदर जिथे जोडला जातो तिथे नागमोळी आकाराची सूक्ष्म रेषा दिसते। या साडीत टेम्पल बॉर्डर, चेक्स, पट्टे आणि पुट्टी विणलेले असतात। ही साडी विणताना अति तलम रेशमाचा व खऱ्या जरीचा वापर केला जातो। या साडीची अंदाजे किंमत ₹2500 पासून सुरू होते। पैठणी रेशीम साडी। पैठणी हा महाराष्ट्राचा मानबिंदू। पूर्वी पदरावर पोपट आणि मोर इतकेच डिझाईन्स असत, आता पदरावरच नाही तर काठावरही पानाफुलांची नक्षी, वाद्ये असं काही काही दिसून येतं। पदरावरच्या लांबीवर पैठणीची किंमत ठरते। तसंच पारंपरिक पैठण्या या नवीन पानाफुलांच्या पैठणीपेक्षा तुलनेने स्वस्त असतात। फक्त नुसतीच हौस करायची असेल तर सेमी पैठणीचा पर्यायही आहेच। या प्रकारातील चांगल्या दर्जाच्या साडीची अंदाजे किंमत ₹4500 पासून सुरू होते। गडवाल रेशीम साडी। हैदराबादपासून साधारण 170 किलोमीटर अंतरावर आहे गडवाल। याच ठिकाणी तयार होते मनपसंत गडवाल साडी। 2 किंवा 3 प्रकारचे काठ हे या साडीचं वैशिष्ट्य। भारदस्त दिसणारी गडवाल साडी रिच लुक देते, म्हणूनच सगळ्यांना ही साडी कलेक्शनमध्ये असावी असे वाटते। 50% सुती धागा, 50% रेशीम धागा अशा मिश्रणाने गडवाळ साडी सजते। बॉर्डरसाठी शुद्ध जरीचा वापर केला जातो। पूजेसाठी गडवाळ साडीला जास्त पसंती असते। या प्रकारातील चांगल्या दर्जाच्या साडीची अंदाजे किंमत ₹8500 पासून सुरू होते। मंडळी, आत्तापर्यंत आपण 5 सिल्क साड्यांचे प्रकार पाहिले। व्हिडिओमधील 7वी जी साडी आहे ती उलट आणि सुलट अशा दोन्ही बाजूंनी साडी नेसता येऊ शकते। चला तर मग आपण पुढील म्हणजे 6वी साडीचा प्रकार पाहूयात। ऑर्गेन्झा सिल्क साडी। ही साडी हलकी आणि नेसायला एकदम सोपी असते।
या साड्या तुम्हाला थोड्याशा लिनिन स्वरूपातील वाटेल, पण हे सिंथेटिक सिल्क फॅब्रिक आहे। ही साडी हलकी आणि पातळ स्वरूपाची असते। या साडीमध्ये हल्ली बऱ्याच व्हरायटी मिळतात। ही साडी दिसायलाही चांगलीच रॉयल दिसते। जर तुम्ही अगदी कधीही साडी नेसत नसाल तर तुम्ही अशा प्रकारची साडी नेसायला काहीच हरकत नाही। या साडीची अंदाजे किंमत रुपये 4000 पासून सुरू होते। पटोला सिल्क। जर तुम्हाला रंगबेरंगी साड्या नेसण्याची आवड असेल तर तुमच्यासाठी पटोला साडी एकदम परफेक्ट पॅटर्न आहे। ही साडी दोन्ही बाजूंनी नेसली जाऊ शकते, म्हणजे उलट आणि सुलट अशा दोन्ही बाजूंनी साडी नेसता येऊ शकते। पॅटर्नमध्ये अशी 3 कुटुंबे आहेत ज्यांनी या अत्यंत मौल्यवान डबल पटोला विणल्या आहेत। असे म्हणतात की हे तंत्र कुटुंबातील कोणालाही नाही तर फक्त मुलांना शिकवले जाते। साडी बनवण्यासाठी 6 महिने ते 1 वर्षाचा कालावधी लागू शकतो। पटोला सुरत, अहमदाबाद आणि पाटणमध्ये विणल्या जातात। या साडीची अंदाजे किंमत रुपये 1500 पासून सुरू होते। संबळपुरी सिल्क साडी। संबळपुरी साडी हाताने तयार केलेल्या फॅब्रिकपासून बनवली जाते आणि ती संपूर्ण भारतभर लोकप्रिय आहे। नवीन पद्धतीने आजकालच्या साड्यांवर व्यक्तिचित्र, निसर्गचित्र यांचे नक्षीकाम पाहायला मिळते। संपूर्ण साडी विणायला काही आठवडे लागतात। या साड्यांवर शंख, चक्र, फुले यांचे पारंपरिक नक्षीकाम असते। माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जेव्हा या साड्या नेसायला सुरुवात केली तेव्हा या साड्या ओडिसा बाहेर पण खूप प्रसिद्ध झाल्या। या साडीची अंदाजे किंमत रुपये 6000 पासून सुरू होते। मंडळी, पैठणीचे देखील अनेक प्रकार आहेत, तसंच हल्ली नवनवीन प्रकार आले आहेत। त्या प्रकारांवर देखील मी व्हिडिओ बनवला असून त्या व्हिडिओची लिंक मी आय बटनवर देत आहे। मंडळी, व्हिडिओमध्ये दाखविलेल्या साड्यांच्या प्रकारांपैकी तुम्हाला कोणता प्रकार आवडला, तसेच तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे डिझाईन्स पाहायला आवडेल ते मला कमेंट करून जरूर कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला 1 लाईक जरूर करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये देखील नक्की शेअर करा व असे सुंदर कलेक्शन पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळू शकेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले खूप खूप आभार। चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन सोबत। धन्यवाद।